नमस्कार मित्रांनो गुरु शिवाय मुक्ती मिळत नाही का या पुस्तकाचे वाचन सुरू करूया आज भाग पहिला आहे माता माताच पिता त्वमेव त्वमेव बंधूच सका त्वमेव त्वमेव विद्याच द्रमिण त्वमेव त्वमेव सर्व ममदेव देव श्री हरी नम्र निवेदन सत्संग स सत, सत्संग कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जेथे जेथे जातो तेथे तेथे अधिकांश लोक मला गुरुविषयी तर प्रश्न विचारत असतात त्या प्रश्नांची उत्तरे ऐकून त्यांचे समाधानही होत असते म्हणून अनेक सत्संगी बदोभिनीचा विशेष आग्रह झाला की एक असे पुस्तक तयार केले जावे की त्या ज्याच्या योगे लोकांच्या गुरुविषयक शंकांचे समाधान होईल या उद्देशानेच प्रस्तुत पुस्तक लिहिले गेले आहे गुरुविषयक माझ्या विचारांचा खोलवर विचार करून ते समजून न घेण्यात घेण्याने काही लोक म्हणतात की मी गुरुची निंदा अथवा खंडन करतो पण ही गोष्ट एकदम असत्य खोटी आहे मी गुरुची निंदा करीत नाही पण पाखंडाची निंदा करतो गुरुचे खंडन तर कोणी करूच शकत नाही गुरुजनांची माझ्यावर फार मोठी कृपा आहे आणि गुरुजनांविषयी माझ्या मनात मोठा आदरभाव आहे गुरुजनांच्यामुळे माझा फार मोठा फायदाही झाला आहे परंतु जे लोक गुरु बनून लोकांना ठकवतात त्यांची प्रशंसा कशी होणार त्यांची तर निंदाच होणार वर्तमान समयी सच्चा गुरु मिळणे फार दुर्लभ होत चालले आहे दंभ पाखंड दिवसेंदिवस वाढत जात आहे म्हणून शास्त्रांनी प्रथमच या कलियुगात दंभी पाखंडी गुरु होण्याची गोष्ट सांगून ठेवली आहे की ज्यामुळे लोकांनी सावध राहावे अंतत स्वतःचे कल्याणाची इच्छा करणाऱ्या साधकांच्या योग्य दर्शनासाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे यापूर्वी यापूर्वीही सच्चा गुरु कोण सच्चा कोण ही छोटी पुस्तिका प्रकाशित झाली आहे या पुस्तकात आम्ही गुरुगीतेतील काही श्लोक प्रमाण स्वरूप घेतले आहेत परंतु खूप शोध घेऊनही गुरुगीतेचा आधार काय या गोष्टीचा पत्ता आम्हाला लागला नाही तिची रचना कोणी केली गुरु आहे गुरुगीतेच्या शेवटी तिला स्कंद पुराणातून घेतल्याचे सांगितले सांगितले आहे पण स्कंद पुराणाच्या कुठल्याही प्र प्रतीत आम्हाला गुरुगीता मिळाली नाही अनेक ठिकाणहून प्रकाशित गुरुगीतांमध्ये परस्पर अंतर दिसून येते जर कोणी विद्वान या विषयात जाणत असेल तर त्यांनी आम्हाला सूचित करण्याची कृपा करावी वाचकांना प्रार्थना आहे की या पुस्तकाचे त्यांनी लक्षपूर्वक वाचन करावे आणि मनपूर्वक भगवत प्राप्तीत घडून जावे त्यांनी कुणा व्यक्तीचे अनुयायी न बनता तत्वांचे अनुयायी बनावे विनित स्वामी रामसुखदास या पुस्तकात अनुक्रमणिकानुसार आपण वे वेगवेगळे विशे, विषय विषयांचे मुद्दे बघणार आहोत एक आहे गुरु कोण असतो दुसरा वास्तविक गुरु कोण गुरुंचा महिमा चार नंबर गुरुची कृपा पाच नंबर गुरुच्या वचनाचे महत्व सहाव्या विषय असणार गुरु बनण्याचा अधिकार कुणास आहे सातवा विषय खऱ्या गुरुची दुर्लभता आठ विषय आठ नंबरचा विषय मनुष्याचा जन्मजात गुरु विवेक नऊ कल्याण होण्यात शिष्याची मुख्यता दहा नंबर भगवत प्राप्ती गुरुच्या अधीन नाही अकरा कल्याण प्राप्तीमध्ये आपली स्वतःची तळमळ कारण बारावा विषय भगवान सर्वांचे गुरु आहेत तेरा जगद्गुरु भगवंतांची उदारता चौदा गुरुविषयक प्रश्नोत्तरे आणि शेवटचा पंधरा संन्यासी साधक आणि कीर्तनकारांसाठी नम्र निवेदन ओम श्री परमात्मने नम गुरु कोण असतो कुठल्याही विषयात ज्याच्यापासून आपल्याला ज्ञानरूपी प्रकाश मिळतो आपला अज्ञानांधकार दूर होतो त्या विषयात तो आम आमचा गुरु असतो जसे आपण कुणाला मार्ग विचारला आणि त्याने आपल्याला मार्ग दाखविला की तो मार्गदर्शक आपला गुरु झाला आपण वाटले तर त्याला गुरु माना अगर ना माना त्याच्याशी संबंध जोडण्याची आवश्यकता नाही विवाहाच्या विवाहाच्या वेळी ब्राह्मण कन्येचा संबंध वराशी जोडून देतो तर त्यांचा आयुष्यभर पत्नी संबंध जोडून येतो तीच स्त्री प्रतिव्रता होते नंतर तिला त्या ब्राह्मणाची कधी आठवड आठवणही होत नाही आणि शास्त्रात त्याची आठवण ठेवावी असे विधानही सांगितलेले नाही याप्रमाणेच गुरुने आपला संबंध भगवंतांशी जोडून दिला की गुरुचे काम झाले तात्पर्य हे आहे की गुरुचे काम मनुष्यास भगवंत सन्मुख करण्याचे आहे मनुष्याला आपल्या सन्मुख करणे आपल्याशी त्याचा संबंध जोडणे हे गुरुचे काम नाही आपल्याशी त्याचा संबंध जोडणे हे गुरुचे काम नाही याप्रमाणे आमचे काम ही भगवंतांशी संबंध जोडणे हे आहे गुरुशी नव्हे जसे संसारात जगात कुणी आई आहे कुणी बाप आहे कुणी भाचा आहे कुणी भावजा आहे कुणी स्त्री पत्नी आहे कुणी पुत्र आहे तसेच जर आन रवी एक कुरुशी संबंध जुडला तर त्यामुळे काय लाभ होणार प्रथमच अनेक बंधने होतीच आता आणखी एक बंधन झाले भगवंतांशी तर आपला संबंध निरंतर आणि स्वतः स्वाभाविकच आहेच कारण आप भगवंत सनातन अंश आहोत जीवभूत जीव सनातन गीते श्लोक दिलेला है ईश्वर अंश जीव अभिनासी गुरु त्या विसरलेल्या संबंधांची फक्त आठवण करून देतो कुठला नवीन संबंध जोडत नाही मी बहुतांश हा प्रश्न करीत असतो की प्रथम बेटा मुलगा होतो की बाप याचे उत्तर बरेच वेळा हेच मिळते की प्रथम बाप असतो परंतु वास्तविक पाहिले असता प्रथम मुलगा होतो आणि नंतर बाप होतो कारण की मुलगा जन्मल्याशिवाय त्याचा बाप म्हणताच येणार नाही प्रथम तो मनुष्य पती आहे आणि ज्यावेळी जन्मतो तेव्हा त्याचे नाव बाप होते या प्रमाणेच जेव्हा शिष्यास तत्वज्ञान प्राप्त होते तेव्हा त्याच्या मार्गदर्शकाचे नाव गुरु होते शिष्यास ज्ञान होण्यापूर्वी तो गुरु होऊच शकत नाही होतच नाही म्हणूनच म्हटले आहे गुका गुकारच्या नंदोकारो ही रुकार स्तेज उच्चते अज्ञान ग्रासक ब्रह्म गुरुरेव न संशयो गुरुगीता अर्थात गु हे अंधकाराचे नाव आहे आणि रु हे प्रकाशाचे नाव आहे म्हणून जो अज्ञानरूपी अंधकार नष्ट करतो त्याचे नाव गुरु आहे गुरुविषयी एक दोहा खूप प्रसिद्ध आहे गुरु गोविंद दोहू खडे किनके लागू पाय बलिहारी गुरुदेव की गोविंद दियो बताय गोविंदाला दाखवून दिले समोर आणून उभे केले तेव्हा गुरुची बलिहारी झाली गोविंदाला तर दाखवून दिले नाही आणि गुरु बनले ही तर शुद्ध फसवणूक आहे केवळ गुरु बनण्याने गुरुपणा सिद्ध होत नाही म्हणून एकट्या उभ्या असलेल्या गुरुचा महिमा नाही ज्याच्या बरोबर गोविंद खडा असेल गो गुरु गोविंद दोहू खडे अर्थात ज्याने भगवंतांची प्राप्ती करून दिली असेल त्याचीच थोरवी आहे ज्याच्या मनात शिष्याच्या कल्याणाची इच्छा असते तोच असली खरा गुरु होय त्याच्या ठिकाणी भक्ती असेल तोच खरा शिष्य होय कोपदेष्टा शिष्य तु को यो गुरु भक्त एव जर गुरु पोचलेला आत्मसाक्षात्कारी असेल आणि शिष्य अंतःकरणपूर्वक आज्ञापालन करणारा असेल तर शिष्याचा उद्धार होईल यात शंकाच नाही पारस केरा गुण किसा पलटा नाही लोहा कै तो निज पारस नाही बिछोहा जर परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने बनले नाही तर तो परिस असली नाही अथवा लोखंड असली लोखंड नाही अथवा मध्ये काही बाधा आहे या प्रकारेच जर शिष्या तत्वज्ञान प्राप्ती झाली नाही तर गुरु तत्वज्ञानी नाही अथवा शिष्य आज्ञाधारक नाही अथवा मध्ये काहीतरी बाधा भाव आहे तर बघूया वास्तविक गुरु कोण वास्तविक गुरु ज्याच्या के ठिकाणी केवळ शिष्याच्या कल्याणाची इच्छा असते तोच वास्तविक गुरु असतो ज्याच्या हृदयात आमच्या कल्याणाची चिंताच नसेल तो आमचा गुरु कसा होईल जो अंतकरणपूर्वक आमच्या कल्याणाची इच्छा करतो तोच वास्तविक आमचा गुरु आहे मग आपण त्याला गुरु मानला अगर न मानला आणि तो गुरु बनला अगर न बनला तरी फरक पडत नाही त्याच्या ठिकाणी ही इच्छाच नसते की मी गुरु बनावे दुसऱ्यांनी मला ग्रुप मानावे माझे शिष्य म मा बनावे ज्याच्या मनात धनाची इच्छा असते तो धनदास असतो तसेच ज्याच्या मनात शिष्याची इच्छा असते तो शिष्यदास असतो ज्याच्या मनात गुरु बनण्याची तो दुसऱ्याचे कल्याण करू शकत नाही जो शिष्यांपासून धनाची द्रव्यांची इच्छा करतो तो गुरु नसतो उलट चेला ठरतो म्हणजेच शिष्याचा शिष्य ठरतो कारण शिष्याजवळ द्रव्य असेल तर त्याचा शिष्य झाले द्रव्य रुपये आणि द्रव्याचा चेला गुरु झाला तर तो गुरु वास्तविक पोता चेला नातू शिष्य म्हणजे शिष्याचा शिष्यच झाला विचार करा की जो तुमच्यापासून कशाचीही इच्छा करतो तो कधी तुमचा गुरु होऊ शक शकेल का नाही होऊ शकणार जो आपल्यापासून काही धन द्रव्य मान सन्मान आदर वगैरेची इच्छा करीत असेल तो आपला चेला शिष्य असतो गुरु होऊ शकत नाही खरे महात्मा महात्मा असतात त्यांना जगाची गरज नसते उलट जगाला दुनियेला त्यांची गरज असते ज्यास ही गरज नसते तोच वास्तविक गुरु होय कबीर जोगी जगत गुरु तजे जगत की आस जो जग की आस करे तो जगत गुरु वह दास जे खरे संत महात्मा असतात त्यांना गुरु बनण्याची हौस नसते उलट जगाचा उद्धार करण्याची हौस असते त्यांच्या ठिकाणी जग जगोद्धार करण्याची स्वाभाविक खरी खरी ओढ असते मी मीही चांगल्या खऱ्या संत महात्मा लोकांचा शोध घेत असे आणि मला चांगले संत महात्मा भेटलेही परंतु त्यांनी असे कधीही म्हटले नाही की तू शिष्य बन म्हणजे तू तु 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 तुझे कल्याण होईल ज्यांना गुरु बनण्याची हौस असते तेच असा प्रचार करतात की गुरु करणे अत्यंत आवश्यक आहे गुरुशिवाय मुक्ती नाही इत्यादी कोणी विद्यमान व्यक्तीच गुरु केला पाहिजे असे नाही विधान नाही श्री श्री शुकदेवजी महाराज हजारो वर्षापूर्वी झाले होते पण त्यांनी चरणदासजी महाराजांना दीक्षा दिली खऱ्या शिष्याला दीक्षा देतात कारण शिष्य चांगला असेल तर त्याला गुरुचा शोध घ्यावा लागत नाही तशी जरूरत पडत नाही तर उलट गुरु आपोआप भेटतात खरी तळमळ असणारा खरा महात्मा भेटतो जेही के जेही के जेही पर सत्य सरणे हूं, सो तेही मिलई न कछु संदेह हूं। लोक तर गुरुला ढूंढत असतात पण जे असली गुरु असतात ते शिष्याला शोधत असतात त्यांच्या ठिकाणी विशेष दया असते जे जगात आईचा दर्जा जसे जगात आईचा दर्जा सर्वात श्रेष्ठ आहे आई ही सर्वात पहिला गुरु आहे मुलं आईपासून जन्मास येतात आईचे दूध पितात आईच्याच मांडीवर खेळते आईचे आईच त्यांचे पालन पोषण करते आई शिवाय जन्मास येऊ शकत नाही राहू शकत नाही वाढूही शकत नाही आई तर मुलाशिवाय काही वर्ष राहिली आहे मूल नव्हते म्हणून तिला काही अडचण वाटली नाही पण इतके असूनही आईचा स्वभावच असा आहे की ती स्वतः उपाशी राहील पण मुलाला उपाशी राहू देणार नाही ती स्वतः कष्ट सोसून मुलाचे पालन पोषण करते खरे गुरु असतात ते ज्याच्या शिष्य रूपाने शिकार करतात त्याचा उद्धार करतात त्यांच्या ठिकाणी शिष्याचा उद्धार करण्याचे सामर्थ्य असते मी अशा घटना पाहिल्या आहेत एक संत होते ते दुसऱ्याला शिष्य न मानता मित्रच मानत मित्र मानत असत त्यांच्या एका मित्राला काही भयंकर रोग जडला त्यामुळे त्यांच्या एक मित्राला काही भयंकर रोग जडला त्यामुळे तो घाबरून गेला औषधे औषधाने त्याला बरे वाटले नाही त्या संतांनी त्याला सांगितले की तुझा आजार तू तु मला दे तो म्हणाला की माझा आजार मी तुम्हाला कसा देऊ संतांनी परत सांगितले की आता मी सांगितले की तू नको म्हणून नकोस आड येऊ नको तुझे अर्धे दुखणे मला दे त्यांच्या मित्राने संमती दिली तेव्हा त्या संतांनी त्याचे निम्मे दुखणे आपल्यावर घेतले त्यानंतर औषध न घेताच त्याचा आजार झाला या प्रकारे जे समर्थ असतात ते गुरु बनवू शकतात परंतु इतके समर्थ असूनही त्यांनी कुणालाही आपला शिष्य बनवले नाही गुरु केल्यानंतर त्यांची थोरवी अशी सांगितली जाते की गुरु गोविंदांहून भगवंतांहून श्रेष्ठ आहेत त्याचा परिणाम असा होतो की शिष्य भगवंतांचे भजन न करता गुरुचेच भजनात दंग होतात ही फार अनर्थकारक आणि नरकांत घेऊन जाणारी गोष्ट आहे एक चांगल्या संतांची हकीकत आहे त्यांच्या शिष्यांनी त्यांना भगवंतांहून अधिक श्रेष्ठ मानण्यास सुरुवात केली तर त्यांनी शिष्य बनविणेच सोडून दिले आणि नंतर संबंध आयुष्य हयातीत शिष्य बनविलाच नाही कारण कारण की शिष्य भगवंतास धरण्याऐवजी गुरुलाच पकडतात गुरुचा उपदेश ऐकून मनुष्य भगवंतांकडे आकर्षित झाला मग ठीक झाला मर मग ठीक आहे पण तो गुरुच्याच मागे लागेल तर ते फारच हानिकारक आहे शिष्याला आपल्या मागे लावणारे कालनेमी अथवा कपट मुनी असतात गुरु नसतात जे शिष्याला भगवंतांच्या मागे लावतील ते खरे गुरु भगवंतांसारखा आमचा हितचिंतक गुरु पिता माता बंधू धनी इत्यादींपैकी कोणीही नाही उमा राम सम हित जग माही गुरु पितु मातु बंधू प्रभू नाही भगवंतांच्या ऐवजी आपली पूजा करावयास लावणे हे काम पाखंडी लोकांचे आहे ज्याच्या अंतरात शिष्य बनण्याची रुपया रुपयांची इच्छा आहे घर आश्रम आदी बनविण्याची इच्छा आहे मान बढाईची आपल्या प्रसिद्धीची इच्छा आहे त्याच्या द्वारा दुसऱ्यांचे कल्याण तर राहूच त्याचे स्वतःचे कल्याणही साधले जात नाही शिष्य शिष्य शाखा सूत वितको तरसे को कैसे परसे त्याच्या द्वारा लोकांची अशी दुर्दशा होते जशी कपटमुनी द्वारा राजा प्रभा प्रताप भानूची झाली ज्याच्या संगतीत येणारे येणाऱ्यांचे कल्याण होत असते ज्याच्या ज्याच्या मनात दुसऱ्यांच्या कल्याणाशिवाय अन्य इच्छाच नसते जे स्वतः इच्छा रहित असतात तीच दुसऱ्यास इच्छा रहित करू शकतात इच्छा असणाऱ्यांकडून कल्याण न होता फसवणूक होत असते हा सिद्धांत आहे की जो दुसऱ्यांना कमजोर बनवितो तो स्वतः कमजोर बनतो जो दुसऱ्यांना समर्थ बनवितो तो स्वतः समर्थ बनतो जो दुसऱ्यांना चेला शिष्य बनवितो तो समर्थ असत नाही जो खरा गुरु असतो तो दुसऱ्यांनाही गुरु बनवितो भगवान सर्वात मोठे आहेत म्हणून ते कधी कुणालाही छोटे बनवत नाहीत जो भगवंतांच्या चरणी शरण जातो जो जगात मोठा जो जगात मोठा होतो भगवान सर्वांना आपले मित्र बनवतात आपल्या समान बनवितात कुणाला आपला चेला बनवित नाहीत जसे निषादराज सिद्ध भक्त होता विभीषण साधक होता आणि सुग्रीव भोगी होता पण भगवान रामांनी तिघांनाही आपले मित्र बनवले अर्जुन तर स्वतःला भगवंतांचा शिष्य मानतो शिष्य शिष्यस्तेह साधी मा त्वा प्रपन्नम पण भगवान स्वतःला गुरु न मानता मित्रच मानतात भक्तोसी मे सखा चेती इष्टोसी वेदांत ही भगवंताला जीवाचा सखा म्हटले आहे सयुजा समान्य परी परी स्वजाते सदा साथ राहणार राहणारे तथा परस्पर साख्य भाव ठेवणारे दोन पक्षी जीवात्मा आणि परमात्मा एकाच वृक्षाचा शरीराचा आश्रय घेऊन राहतात जो स्वतः मोठा असतो तो दुसऱ्यांनाही मोठा बनवतो मोठे बनवतो जो दुसऱ्यांना लहान छोटे बनवतो तो स्वतः छोटा होतो जो वास्तविक मोठा असतो त्याला लहान बनण्यात लज्जाही वाटत नाही क्षत्रियांच्या समु समुदायात अठरा अक्षोहिणी सेनेमध्ये भगवान सारथी बनले घोडे हाकणारे बनले अर्जुनाने सांगितले की दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ उभा करा तर भगवान शिष्याप्रमाणे अर्जुनाच्या आज्ञेचे पालन करतात पांडवांनी यज्ञ केला तेव्हा तसे तर त्यात सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांचे पूजन केले गेले -के परंतु त्याच यज्ञात ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रवाडी उचलण्याचे कामही भगवंतांनी केले हलके काम करण्यात भगवंतास लाज वाटत नाही जो स्वतः छोटा असतो त्यालाच लज्जा ही वाटते आणि भय ही वाटते की कुणी आप कुणी मला छोटा तर समजणार नाही कुणी माझा अपमान तर करणार नाही सुपर्णा वै, वैतो सदृश्यो सखायो यदुच्छतो कृत्य च रुक्षे नमस्कार पुढील भागात